नमस्कार, मी अश्विनी डिके। आज अश्विनी स्वादिष्ट किचन मध्ये आपण उपासाची मिनी थाळी किंवा मिनी डिश म्हणू शकता तुम्ही करणार आहोत। त्यासाठी काय काय करणार आहोत तर राजगिराचे पुरी, बटाट्याची रस्सा भाजी आणि चटणी अशी आपली मिनी डिश असणार आहे। नवरात्राचे 9 दिवस दोन्ही वेळेला उपास करणारी लोक आहेत। 9 दिवसात दोन्ही वेळेचा उपास म्हणजे कितीतरी उपासाचे पदार्थ वेगवेगळे करायला लागणार, कारण सारखी खिचडी खाल्ली तर त्रासही होतो आणि तेच खाऊन कंटाळा पण येतो। तर अशासाठी आज मी तुम्हाला राजगिराच्या पुऱ्या कशा करायच्या आणि त्याच्याबरोबर मस्त चविष्ट रस्सेदार बटाट्याची भाजी आणि चटणी कशी करायची ते दाखवणार आहे। पहिल्यांदा साहित्य बघून घ्या, लगेचच आपण कृती करूया। पहिल्यांदा आपण बटाट्याची, उकडलेल्या बटाट्याची रस्सेदार चविष्ट भाजी करणार आहोत। त्यामुळे पहिल्यांदा बटाट्याच्या भाजीला लागणारे साहित्य मी तुम्हाला सांगणार आहे। इथे मी 3 बटाटे उकडून घेतलेले आहेत मध्यम आकाराचे, सालं काढून त्याच्या फोडी करून घेतल्या आहेत। खूप मोठ्या फोडी आमच्याकडे आवडत नाही म्हणून मी या साईजच्या केल्या आहेत। आपल्या आवडीनुसार फोडींचा आकार ठेवायचा। 2 टेबलस्पून तेलाची आपण फोडणी करणार आहोत। त्यामध्ये जिरं घालायचं आहे। तुमच्याकडे उपासाला जिरं खात नसतील तर जिरं स्किप करा, फक्त हिरवी मिरची आणि आलं घालायचं। जिरेपूड 1/4 टीस्पून घेतलेलं आहे, भाजून केलेली जिरेपूड आहे। 2 हिरव्या मिरच्यांचा बारीक ठेचा करून घेतलेला आहे। ठेचा करून घातल्यामुळे रस्सा उकळताना त्याची चव छान उतरते रस्स्यामध्ये। चवीनुसार मीठ घालणार आहोत। आल्याचा किस, 1/2 इंच आल्याचा मी किस केलेला आहे। आलं किसून घातल्यावर त्याचा स्वाद भाजीला फारच सुंदर येतो। 1 टीस्पून साखर, 1 टेबलस्पून इथे डेसिकेटेड कोकोनट घेतलेलं आहे, हे ऑप्शनल आहे, घातलं नाही म्हणून सुद्धा काही बिघडत नाही। 2 टेबलस्पून दाण्याचं कूट घेतलेलं आहे, ते घातल्यामुळे रस्स्याला ग्रेव्हीला थोडासा थिकनेस येतो। कोथिंबीर बारीक चिरून घेतलेली आहे। कोथिंबीर सुद्धा काही लोकांकडे उपासाला चालत नाही तर त्यांनी कोथिंबीर स्किप करायची। 2 टेबलस्पून कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलं होतं फ्राय पॅनमध्ये। तेल तापलेलं आहे, आता त्याच्यावर जिरं घालते। जिरं चांगलं तडतडलं की त्याच्यावर हिरवी मिरची, आल्याचा किस लागोपाठ दोन्ही घालणार आहे। आल्याचा किस घालूया, मस्त वास सुटलाय मिरची आणि आलं आणि जिरं। त्याच्यामध्ये आता आपण ह्या बटाट्याच्या फोडी घालून घेऊया। बघू शकता छान आपल्याला बटाट्याच्या फोडी आपण मिरची आलं आणि जिऱ्यावरती परतून घेतल्यात थोड्याशा। आता त्याच्यामध्ये पाणी घालणार आहे, आपल्याला रस्सा भाजी करायची आहे। आपल्या आवडीनुसार आपण पाणी कमी जास्त घालायचं। मी साधारण इथे 1/2 कप एवढं पाणी घातलेलं आहे। आता बाकीचं चवीचं जिऱ्याची पूड घालते आहे। मीठ घालूया चवीनुसार, साखर, डेसिकेटेड कोकोनट, त्यामुळे सुद्धा ग्रेव्हीला थिकनेस येतो। दाण्याचं कूट, सगळं पुन्हा परतून घेऊया आणि कोथिंबीर घालून चांगली एक उकळी आणली की आपली रस्सा भाजी अगदी तयार। उकळतो आहे आपला रस्सा, त्यातच कोथिंबीरही घालते म्हणजे त्याचाही स्वाद रस्स्याला छान येईल। काय सुंदर रंग दिसतोय बघा आपल्या रस्स्याचा। झाकून ठेवून 1-2 मिनिटं उकळू देऊया। आपण 2 मिनिटं झाकून उकळू दिलेलं आहे, छान मस्त उकळतोय बघा आपला रस्सा। आता काय करायचं, 2-3 बटाट्याच्या फोडी इथल्या इथे स्मॅश करा म्हणजे त्या रस्स्याला घट्टपणा छान येतो। 2 किंवा 3 फोडी बस एवढ्या स्मॅश करायच्या आणि आता पुन्हा झाकण ठेवून आपण 1-2 मिनिटं उकळू देऊया म्हणजे आपला रस्सा अगदी तयार होणार। 2 मिनिटं परत आपण झाकण ठेवून उकळी आणली आहे। बघू शकता मस्त आपला रस्सा अगदी तयार झालेला आहे। आता आपण गॅस बंद करूया।
उपवासाची चटणी करतोय, त्यासाठी इथे मी 2 टेबलस्पून भाजलेले शेंगदाणे घेतलेत, खमंग भाजून घेतलेत, सालं काढलेत, सालं न काढता केलं तरी सुद्धा छान होईल. कोथिंबीर भरपूर घ्यायची म्हणजे चटणीला रंग छान येतो हिरवा. 1 टेबलस्पून एवढं दही घेतलेलं आहे. 1 टीस्पून साखर, चवीनुसार आपल्याला मीठ घालायचं आहे. इथे थोडासा 1/2 टीस्पून आल्याचा केस आणि 2 हिरव्या मिरचींचा ठेचा, असं आपण चटणीसाठी साहित्य घेतलेलं आहे. पहिल्यांदा मी दाणे थोडेसे मिक्सरमध्ये बारीक करणार आहे आणि मग बाकीचं सर्व साहित्य घालून थोडं पाणी घालून आपल्याला सरसरीत चटणी वाटून घ्यायची. कोथिंबीर घालूया. तुम्ही अख्खे दाणे घ्यायच्या ऐवजी जर दाण्याचं कूट वापरलं ना तरी हरकत नाही, कारण आपण आधी बारीकच करून घेतलंय, दाण्याचं कूटच करून घेतलंय. मिरची आणि आल्याचा ठेचा. मीठ घालूया, साखर, 1 टेबलस्पून दही आहे, घरचं दही आहे, आंबट दही नाहीये, ते घालते. थोडस पाणी घालणार आहे सरसरीत करण्यासाठी. आपली उपासाची चटणी पुरी बरोबर खाण्याची सुद्धा करून तयार झाली आहे. काय सुंदर रंग आलाय बघा. आपण ते बाउलमध्ये काढून घेऊया चटणी. आता आपली उपासाची चटणी करून तयार झाली आहे बघा. काय सुंदर रंग आलाय आणि मस्त चवीलाही अप्रतिम. आता आपल्याला राजगिरा पिठाच्या पुऱ्या करायच्या आहेत, त्यासाठी काय काय साहित्य लागणार आहे ते बघूया. 1 वाटी इथे राजगिरा पीठ घेतलेलं आहे. चिमूटभर मीठ घालायचंय, आपण नेहमी जसं कणकेत पुरीमध्ये घालतो की नाही तसं थोडंसं मीठ चवीसाठी घालायचंय. 1 छोटा बटाटा मी उकडून बारीक किसणीने किसून घेतलेला आहे आणि हे राजगिरा पीठच आहे. पुरी लाटताना आपल्याला जर थोडंसं पिठी लावायला लागली तर त्यासाठी राजगिरा पीठच बाजूला थोडंसं काढून घेतलेलं आहे. आता आपण गोळा मळून घेऊया. राजगिऱ्याचं पीठ 1 कप, त्याच्यात थोडस चिमूटभर मीठ घालूया. किसलेला बटाटा घालते आहे आणि सगळं आता आपल्याला मिक्स करून घ्यायचंय हाताने चांगलं आणि मग लागेल तसं थोडं थोडं पाणी घालून घट्ट गोळा पुरीचा मळून घ्यायचाय. छान सगळं मळून घेतलंय बघा, बटाट्याचा किस, मीठ आणि राजगिरा पीठ. आता थोडस पाणी घालूया, थोडं थोडंच पाणी घालायचंय, घट्ट गोळा मिळायचा आपल्याला. गोळा आपला छान मळून झालाय. अगदी 1/2 ते 1/2 टीस्पून एवढंच मी तेल जरासं गोळ्याला वर लावून मळणार आहे आणि आपण 5 मिनिटं झाकून ठेवूया. जास्त वेळ मुरवत ठेवायचं नाही, लगेचच आपल्याला त्याच्या पुऱ्या करायच्या. छोटा छोटा पोर्शन काढून घ्यायचाय, पुरी करायची आहे. राजगिऱ्याचं पीठ खाली घालतेय. पुरी लाटून घेऊन तळूया. तेल चांगलं तापलेलं पाहिजे म्हणजे पटकन पुरी फुगून वर येते. बघा काय सुंदर पुरी फुगली आहे, मस्त. उलटून घेऊया. एरवी पुऱ्या करताना आपण 3-4 पुऱ्या लाटून घेतो मग तळतो, तसं ह्या राजगिऱ्याच्या पिठाच्या पुऱ्यांचं करता येत नाही. 1-1 पुरी लाटायची आणि लगेच तळून घ्यायचं.
मस्त। मस्त फुगतायत बघ आपल्या पुऱ्या सुंदर। उपासाची मिनी डिश करून अगदी तयार झाली बघा। राजगिराची पुरी, ग्रीन चटणी आणि बटाट्याची चविष्ट रस्सेदार भाजी, काय सुंदर डिश आहे। उपास करायला कोणालाही आवडेल अशी डिश जर मिळाली तर नक्की सगळेजण उपास करतील। तुम्ही पण या पद्धतीने राजगिरा पुरी, बटाट्याची रस्स्याची भाजी आणि चटणी अशी डिश नक्की करून पहा आणि मला कमेंट द्या। नवरात्राचे 9 दिवस उपास करताना असे वेगवेगळे पदार्थ खाल्ले तर ते उपास जास्त त्रासदायक पण होणार नाही। यापूर्वी आपण अनेक उपासाचे पदार्थ पाहिले आहेत। तुम्ही माझ्या चॅनलला जाऊन जर प्लेलिस्टला गेलात आणि तिथे उपासाचे पदार्थ असं सर्च केलं तर तुम्हाला इतरही अनेक उपासाचे पदार्थ त्यामध्ये बघायला मिळतील। तुम्हाला जर माझा राजगिरा पुरी आणि आपण तयार केलेली ही मिनी डिश आवडली तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। पुन्हा आपण लवकरच अशा छानशा टेस्टी स्वादिष्ट रेसिपीसह भेटूया। तोपर्यंत धन्यवाद।